हा गुगल लेन्सचा ॲप आहे, हा वापरून तुम्ही तुमच्या मुलाची प्रगती जास्त वाढवू शकता। त्याला याचा शिकण्यासाठी फार उपयोग होईल। याने कोणतीही भाषा शिकता येते, कशी ती बघा। गुगल लेन्स ॲप घेतला की तुम्ही कोणत्याही पानाचं, समजा ते पान वाचायचं असेल, इंग्रजी आहे समजा येत नाही, तर ते पानाचा फोटो काढून त्या पानाचा किंवा त्या पानावर गुगल लेन्सचा कॅमेरा धरून तुम्हाला वाचता येईल। तिथे निळा बटन दिसतंय, त्या निळ्या बटनामध्ये आता सर्च दिलेलं आहे, तर त्या ती पट्टी जर तुम्ही पुढे सरकवली तर ट्रान्सलेशन येतं। ट्रान्सलेशन आल्यानंतर त्याच पट्टीवर तुम्हाला ती पट्टी पुढे सरकवली की बघा, तुम्हाला त्याच्यामध्ये वेगळेवेगळे ऑप्शन्स दिसतील। त्याच्यामध्ये ट्रान्सलेशन आहे डाव्या हाताला, त्याला जर टच केलं तर ते पेज तुम्हाचं भाषांतर करेल। ती भाषा तुम्हालाही सिलेक्ट करता येईल, कोणती भाषा हवी ती। आणि त्याच्यानंतर ते पेज तुम्हाला ऐकायचं असेल तर तिथे स्पीकरचं चिन्ह आहे, तिथे टच केलं तर ते पेज ती गुगल माऊशी आपल्याला ऐकवते। तर अशा पद्धतीने तुमच्या मुलांची तुम्ही क्लासला न घालतासुद्धा छान प्रगती करू शकता। तुम्ही मराठी वाचन बघितलं, आता इंग्रजी वाचन ही गुगल माऊशी कशी करते ते ऐका। A certain poet knew that if the king read a good poem, it made him very happy. Then the king would give the poet an award. Once, the poet composed a good poem. He thought if he showed it to the king, he would win a prize. तुम्ही असं भाषांतर करायचं आहे आणि त्याचं खाली तुम्हाला शेअरिंग पण येतं। आणि मग ते केलेलं भाषांतराचं त्या पेजचं, पानाचं जे भाषांतर करा, त्याचं शेअरिंग मला तुम्ही पर्सनली करायचं आहे। म्हणजे मला कळेल की तुम्हाला किती येतं आहे, तुमचं मूल तरच करेल, तुम्ही जर कराल तरच तुमचं मूल करणार आहे। त्यामुळे तो काय करतो आहे मोबाईलमध्ये, त्याच्यावर लक्ष ठेवा आणि त्या पद्धतीने त्याला अभ्यास करायला सांगा। जर याची आवड आली तर तो कसले गेम खेळणार नाही, फक्त अभ्यास करेल। तुम्हाला जर मुलाचा अभ्यास घ्यायला वेळ नसेल, वाचन घ्यायला वेळ नसेल, तर ही गुगल माऊशी तुम्हाला मराठीसुद्धा वाचून दाखवेल। तर जास्तीत जास्त याचा उपयोग करा आणि मुलांची प्रगती करून घ्या। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर खाली कमेंट्स बॉक्समध्ये तुमचं स्वतःचं किंवा मुलाचं नाव लिहायचं आहे, म्हणजे मला कळेल की तुम्ही बघितला की नाही। कारण जागरूक पालक असतील तेच बघतील। खरोखर ज्या पालकांना असं वाटतं की आपलं मूल अभ्यासात पुढे जावं, त्यांनी जरूर खाली नाव लिहा, म्हणजे मला कळेल की तुम्ही किती जागरूक आहात पाल्यास। तुम्हाला असा समज आहे की मोठ्या क्लासला घातलं की मुलाचा अभ्यास होतो, पण तसं काही नाही। मूल स्वतःही अभ्यास करू शकतं, फक्त त्याला जरा थोडा वेळ मोबाईल हातात द्यावा। आणि तो काय करतो हे तुम्ही पाहावं।